मी विधानसभा अध्यक्ष असताना एकदा मी दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळेस मला लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले होते की हे परमवीर सिंग नावाचे अधिकारी आयपीएस कोण आहेत. म्हटलं आहे आयपीएस आहे आमच्या इथं. म्हटलं त्याचं एक फाईल भ्रष्टाचाराची आमच्याकडेही आली, पीओमामध्येही गेली, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडेही गेलेली आहे आणि एवढा भ्रष्टाचारी अधिकारी आहे अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केला होता. मी दिल्लीवरून आल्यानंतर परमवीर सिंग एकदा मला भेटायला आले, त्यांना पण मी सांगितलेलं होतं की काय तुमचे असे फाईल तयार झालेले आहेत, काही एवढा भ्रष्टाचार केला. तर ते नाही सर, वो मेरे हमारे डिपार्टमेंट के कुछ लोग है, वो फालतू रिपोर्ट करते रहते हैं. पण मला आता ते घटना कळली की परमवीर सिंगवर जो कॅटचे जे काही आदेश पारित झालेले होते, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं की त्याच्या सस्पेन्शनच्या याच्यामध्ये दर 3 महिन्यांनी रिव्ह्यू करून त्या पद्धतीचं त्याला एक्सटेंज करावं, पण गेल्या 1 वर्षामध्ये परमवीर सिंगच्या मॅटरमध्ये कुठलाही रिव्ह्यू केला गेला नाही, कॅटच्या आदेशाचं पालन केलं गेलं नाही, माननीय हायकोर्टाचं आदेशाचं पालन राज्याच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारने केलेलं नाही. पण याच्यातून एक गोष्ट मला स्पष्ट होतं की अँटिलाकामध्ये ज्या पद्धतीनं ते स्फोटाचं जे नाट्य त्या काळामध्ये घडवण्यात आलेलं होतं आणि मी विधानसभेतही त्या काळात सांगत होतो की जे फडणवीस जे स्क्रिप्ट वाचतात आहेत ती ठरवलेली स्क्रिप्ट आहे असं मी विधानसभेच्या रेकॉर्डवर आणलेलं होतं आणि ते खरं निघतंय का असं मला वाटतंय. कारण की ज्या पद्धतीनं परमवीर सिंगनी त्यावेळच्या गृहमंत्र्यावर 100 कोटी दिल्याचा आरोप केला आणि पूर्ण महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप झालेलं होतं, ते 100 कोटी तर त्याचा आखरीपर्यंत हिशोब आलाच नाही. माननीय सुप्रीम कोर्टाने ईडीवर आणि सीबीआयवर ताशेरे त्या काळात ओढलेले देशमुखांच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं, 100 कोटीचा हिशोब आला नाही. पहिली गोष्ट तर अशी आहे की ज्यांनी 100 कोटी त्यांना दिले ते 100 कोटी आणले कुठून हा प्रश्न पहिले निर्माण होत होता. पण त्या परमवीर सिंगला परवा कॅटचे आदेशाचे कुठलेही पालन केलं नाही, माननीय सुप्रीम हायकोर्टाचं पालन केलं गेलं नाही आणि मला जे काही माहिती आता मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आहे की महाराष्ट्राच्या सरकारने, कारण की परमवीर सिंगनी त्या काळामध्ये महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी जो प्यादा केंद्र सरकारने वापरलेला होता त्या प्याद्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सगळे त्याच्यावर लावलेले आरोप ते वापस घेतलेत आणि कॅटमधून तांत्रिक पद्धतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं आणि मग परमवीर सिंगला आता सगळ्या गोष्टी पूर्वलक्षी प्रभावानं त्याचे सगळे फायदे त्याला देण्याचा जो परवा आदेश काढलेला आहे. माझा सरकारला सवाल आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्याला ही वास्तविकता, कारण की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादा अधिकारी स्वतःच्या मंत्र्यावर म्हणजे गृहमंत्र्यावर 100 कोटी रुपये दिल्याचा आरोप करत आहे त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी झालेली होती आणि हे खरं काय आहे ते माननीय सुप्रीम कोर्टाने मधल्या काळामध्ये ते 100 कोटीचा हिशोबही त्या ठिकाणी पुढे आला, ईडीच्या माध्यमातूनही आला. मग हा महाराष्ट्राला कलंक लावण्यासाठी सत्ता कशी आपल्याला गेन करता येईल, केंद्र सरकारच्या बसलेल्या सरकारनी मोदी सरकारनी सत्तेचा दुरुपयोग केला की महाराष्ट्रातल्या भाजपने हा केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करून राज्याच्या सरकारला आणि राज्याला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी अशा पद्धतीच्या घटना झाल्या नाही. पण महाराष्ट्राच्या इतिहासाला एक काळीमा लावण्याचा हा प्रयत्न सरकारच्या वतीनं म्हणजे आताच्या सरकारच्या वतीनं आणि केंद्राच्या सरकारच्या वतीनं झालेला आहे असं आम्हाला वाटतंय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची स्पष्टोक्ती केली पाहिजे, नाहीतर त्यांना या आम्ही विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करू. कारण की हा जो कलंक महाराष्ट्राला लावण्याचं पाप झालेला आहे आणि हा जो खेळ झालेला आहे, जे नाट्य अंबानींच्या घरासमोर जे घडलेलं होतं त्या नाट्याचंही खऱ्या अर्थानं हे सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला मागणी करतो आहे आणि या घटनेचं जनतेच्या समोर स्पष्टोक्ती यावी, नाहीतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही करू. मैंने कोई आरोप नहीं लगाया. आपने देखा होगा की जब मैं विधानसभा अध्यक्ष था मैं
लोकसभा अध्यक्ष जी से मिला था, उसमें उन्हें कहा था कि ऐसा एक फाइल परमवीर सिंह नाम के एक आईपीएस अधिकारी का आया है, उसने बहुत भ्रष्टाचार किया है, उसका फाइल पीएमओ में भी गया है, राज्य के मुख्यमंत्री के प्रतिलिपि लिखी थी उसमें। और मैं परमवीर सिंह भी मुझे मिलने आए थे, तो मैंने उनको बताया था कि ऐसा ऐसा तुम्हारे पे, तो बोला नहीं मेरे हमारे डिपार्टमेंट में ऐसे तरह के चलता है, ऐसा उसने बोला था। लेकिन अब मुझे वो पिक्चर क्लियर आ रहा है कि उसी भ्रष्टाचारी अधिकारी को हाथ में लेकर महाराष्ट्र को बदनाम करने के लिए, महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार को बदनाम करने के लिए, जो षड्यंत्र केंद्र में बैठी हुई सरकार ने, बीजेपी की सरकार ने जो जिस तरह से बनाया था, वो अब सामने आ रहा है। क्योंकि परमवीर सिंह को दो तीन दिन पहले ही उसको पूर्वलक्षी प्रभाव के आधार पर उसके पूरे फायदे नौकरी में के उसको देने के लिए आदेश राज्य सरकार ने निकाला है, कैट का जो आदेश है उसको बाजू कर दिया है। माननीय हाईकोर्ट ने ये कहा था कि हर तीन महीने में इसका रिव्यू लेना चाहिए और उनके सस्पेंड सिंह के बारे में पूरी मालूमात आके उसको एक्सटेंड करना चाहिए, इस तरह के आदेश दिए गए थे। लेकिन राज्य सरकार ने एक साल में कोई रिव्यू नहीं लिया, उसको ऐसे ही रखा और कैट को गलत इन्फॉर्मेशन देकर उसके ऊपर के आरोप का खंडन किया गया है, ऐसा हमें पता है। तो हमारा ये कहना है कि राज्य सरकार ने, क्योंकि ये घटना बड़ी है, सिर्फ परमवीर सिंह की नहीं है, उस समय के सरकार को नहीं तो महाराष्ट्र को बदनाम करने का पाप जो बीजेपी ने किया है, ये वास्तविकता लोगों के सामने आना चाहिए। ये भूमिका हमारी है, कांग्रेस एक मांग लगा के रहेंगी, विधानसभा में भी ये इश्यू हम उठाएंगे, क्योंकि ये छोटा मामला नहीं है। ये महाराष्ट्र जैसे प्रगत राज्य को, महाराष्ट्र जैसे पुरोग्रामी महाराष्ट्र को, शाहू फुले अम्बेडकर की विचारधारा को भ्रष्टाचारी महाराष्ट्र बनाने का एक आरोप लगाने का काम उस समय में केंद्र में बैठी हुई बीजेपी और राज्य में बैठी हुई बीजेपी ने जो षड्यंत्र बनाया था, अंबानी के घर के सामने जो स्पोर्ट करवाने का जो मामला हुआ था, ये सब नौटंकी। क्योंकि मैं उस समय भी विधानसभा में कहा था कि जो फडणवीस अपोजिशन लीडर थे ये स्क्रिप्ट पढ़ रहे हैं, कुछ न कुछ दाल में काला है, ऐसा मैंने रिकॉर्ड पे लाया है। तो मुझे अब लगता है कि ये वास्तविकता सामने आ रही है, इसकी पूरी चौकसी होना चाहिए, राज्य के गृहमंत्री ने और राज्य के मुख्यमंत्री ने इसकी दखल लेना चाहिए और वास्तविकता राज्य के जनता के सामने रखना चाहिए, नहीं तो ये मामला विधानसभा में उठाएंगे और राज्य के गृहमंत्री का हम रिजाइन मांगेंगे। कल अजीत पवार ने कहा कि 16 अंदर निलंबित भी होते तो सरकार को कोई धोखा नहीं। मैं उस विषय पर नहीं जाना चाहता, ये विषय हमारे महाराष्ट्र के लिए। अजीत पवार बोलने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीचा 16-16-16 फॉर्म्युला ठरलाची माहिती अजून कुठली त्या विषयावरनी प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि अजून जागा वाटपाचं कुठलंही पुढे गेलेलं नाही। पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच एक मोठा पक्ष ठरेल असं सर्वेक्षणाला आपण म्हटलेलं आहे। काँग्रेस वेगळं मुंबई महापालिकेत बघा, आम्ही आमची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या इथली ती काही परिस्थिती असेल त्या त्या परिस्थितीच्या आधारावर काँग्रेस लढेल, काही ठिकाणी स्वबळावर पण लढेल, अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज नाही एक वर्षाच्या पहिलेच मांडलेली आहे। हो, राज्यातील महानगरपालिका ते सांगत आहे तुम्हाला की जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर काँग्रेस पक्ष निर्णय घेईल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या निवडणुका लागू शकतात असं संकेत फडणवीस यांनी काल दिले, फार लवकर होतात फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे, कारण की गेल्या वर्ष 1.25 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण घेतल्या नाहीत आदरणीय फडणवीस साहेब, हे कुठल्या लोकशाहीला पोषक आहे? आणि त्याच्यामुळे आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घ्यायचं सांगताय फार लवकर होत आहे तुमच्या हिशोबानं, त्यामुळे तुम्ही घेणार की नाही घेणार हा एक प्रश्न अजूनही राज्याच्या जनतेच्या समोर आहे। कारण की पहिल्यांदा या लोकशाहीमध्ये प्रशासक आणि शासन या पद्धतीचा हा कारभार जेव्हा चालतो आहे तर आज ग्रामीण भागातली अवस्था फार गंभीर आहे, शहरातली अवस्था गंभीर आहे, आपण ज्या नागपूरमध्ये आहात तिथं आज पिण्याचं पाणी लोकांना नाही मिळत आहे, काय परिस्थिती आहे आपण पाहतोय, नागपूरच नाही तर प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आहे। त्यामुळे फडणवीस साहेबांनी म्हणाले तर आम्हाला वाटतं की ते फार लवकर बोलले, लवकर झाल्या पाहिजेत निवडणुका, ही आमची भूमिका अनेक दिवसाची आहे। सांगितलं ना आम्ही तुम्हाला प्राथमिक चर्चा झालेली आहे, आता आमच्या तीन तीन लोकांची कमिटी आम्ही देणार आहोत, 9 लोकांची कमिटी बनेल,
आणि कमिटीमध्ये प्रत्येक लोकसभा निहाय त्याच्यावर चर्चा केली. अकोल्यामध्ये जी दंगल झाली त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये पण एक प्रकार झाला. त्र्यंबकेश्वर मधून पण काही बातम्या येत आहे. फडणवीसांनी म्हटलंय की महाराष्ट्रात दंगली घडवू देणार नाही, जे दंगली करतील त्यांना अद्दल घडवू. सहा जिल्ह्यात आमचा तर ते असं म्हणतात गृहमंत्री पदावर. त्यांना मला अकोल्याचा सवाल विचारायचा आहे की अकोल्यामध्ये जेव्हा सोशल मीडियावर चॅटिंग चाललेली होती आणि एकानी त्यांच्या अल्लाह वगैरेच्या बद्दलच्या घाणेड्या शिवा टाकल्या, त्याच्यामध्ये ते पोलीस स्टेशनला गेलेत आणि पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ते गेलेत त्याच्या दुसऱ्या भागामध्ये एका या गरीब नवाज लिहिलेल्या ऍटो चालवणारा हिंदू पोरगा होता, त्यालाच आपल्या हिंदू लोकांनी मारलं आणि त्या हे घटना माहीत असताना त्या ठिकाणी पोलीस एक तासांनी पोहोचली. मग आता फडणवीसांना माझा सवाल असा आहे की पोलीस प्रशासन घडवतंय महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान हे झगडे घडवण्याचं एक षडयंत्र सरकारच्या वतीने चाललंय का? हा आरोप आमचा आहे. त्यामुळे या घटनेला मी स्वतः अकोल्याला जाणार आहे आणि मी सगळी त्याच्यामधली माहिती, कारण महाराष्ट्रात हिंदू मुसलमान किंवा बौद्ध हिंदू अशा कुठलीही भांडणं होता कामाने. महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचारधारेचं आहे, सर्वधर्म समभावाचं महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची परंपरा एक वेगळी आगळी परंपरा आहे. या महाराष्ट्रामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून शासन या पद्धतीच्या घटना घडवून घेते. आमचा सवाल आहे एक तास पोलीस तिथे का पोहोचले नाही आणि त्याचं उत्तर फडणवीसांनी आम्हाला दिलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि वरून आपणच सांगायचं की दंगली घडवणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, या पद्धतीचा आव आणण्याचं काम फडणवीस साहेब करू नका, ही आमची सल्ला तुम्हाला आहे. भाऊ, राज ठाकरेंनी काल कहा की बीजेपी कर्नाटक अति उत्साहाचे कारण आहे. मुझे पता नहीं उनका विश्लेषण क्या है. चलो, बैठक में क्या हुआ है, तीनों पक्ष मिलकर 16-16 का कुछ फार्मूला डिसाइड हुआ है? अभी कोई उस तरह का डिस्कशन नहीं हुआ, प्रायोगिक चर्चा हुई है. अभी तीन तीन लोग हम लोग समिति में देंगे, 9 लोगों की एक समिति बनेगी और पूरे लोकसभा नहीं है वो लोग उस तरह का मेरिट के आधार पर डिसीजन लेंगे. और मुझे लगता है कि ये 15-20 दिन के अंदर ये सब रिपोर्ट आएगा और उसके बाद में बैठकर उसमें निर्णय लिया जाएगा. महाराष्ट्र जागे संदर्भात तुमचा आग्रह है कि तुम्हाला स्नेहल जटला शिवसेना बिल्कुल आमचीच जागा आहे. अकोला के बाद तीन तीन सदस्यांचे 9 लोक ओरल महाराष्ट्र की मतदारसंघाने महाराष्ट्र. अकोला के बाद 6 जिलों में हाई अलर्ट घोषित किया है, क्या लगता है आपको जिस तरीके से तंग? देखो, अकोला का मैं पूरे नजर रखा था जब घटना हुई, चैटिंग के बाद वहां पे जो उद्रेक हुआ है, जिस तरह से अल्लाह को गली देने का कार्यक्रम जिस लड़के ने किया था उसके बारे में पुलिस स्टेशन में कुछ मुस्लिम लड़के वहां पर पुलिस स्टेशन में पहुंचे, लेकिन उसी समय में उधर रिपोर्ट दायर हो ही रही थी तो इधर दूसरे एरिया में दंगा चालू हो गया. एक ऐटो पे या गरीब नवाज लिखा था, उसको चलाने वाला हिंदू लड़का था, उसको मुस्लिम करके मारा गया और वो घटना सबके सामने. लेकिन पुलिस एक घंटा बाद क्यों पहुंची, ये सवाल वहां पर है. और हम राज्य के फडणवीस जो गृहमंत्री है उनको सवाल करना चाहते हैं कि ये कहते हैं कि हम दंगा करने वालों को छोड़ेंगे नहीं, तो फिर तुम्हारी पुलिस ने दंगा करवाया? क्यों एक घंटा लेट पहुंची पुलिस, उसका जवाब क्यों नहीं पूछा गया? और इस तरह का तनाव बना के रखना ये अच्छी बात नहीं. क्यों नहीं सरकार वहां पहुंची? क्यों नहीं लोगों को समझौता करवाया? क्यों कर्फ्यू लगाना और शहरों का विकास रुकवाना? ऐसे भी प्रशासक बिठा के रखे हैं शहरों में, महानगर पालिका अकोला में. क्या सरकार क्यों नहीं पहुंची? वहां का पालक मंत्री क्यों नहीं पहुंचे? खुद ही पालक मंत्री वो वहां के, क्यों नहीं पहुंचे वहां पर? ये सवाल हम उनको पूछना चाहते हैं. क्यों नहीं सब लोगों को मिलाकर वहां पर शांति प्रस्थान करने का काम क्यों नहीं किया गया? हमारा सवाल यह है कि सरकार और प्रशासन मिलकर इस तरह के महाराष्ट्र के शाहू फुले आम्बेडकर विचारधारा के महाराष्ट्र में बौद्ध और हिंदू और मुसलमान हिंदू ऐसे झगड़े लड़ाने का बीजेपी अगर कोशिश करे तो महाराष्ट्र की जनता इनकी कोशिशों को नासफल करेंगे, क्योंकि महाराष्ट्र ये विचारधारा का राज्य है. वह हमेशा यहां बंधुत्व का और समता का हमेशा सम्मान किया गया है और महाराष्ट्र की जनता उसी तरह की है. ये सरकार बीजेपी जिस तरह से सरकार में बैठकर इस तरह का खेल खेलती है, ये कदापि महाराष्ट्र की जनता इसको एक्सेप्ट नहीं करेगी. ममता बॅनर्जी ने म्हटलं की आम्ही काँग्रेसला मदत करू अशा पद्धतीने त्यांनी उत्तर केलं. ते आता
राष्ट्रीय पातळीवर त्याच्यावर जी चर्चा होईल ती आता मी इथं बोलून काही अर्थ नाही. पहिली गोष्ट कुरुळकर हे आरएसएसशी संबंधित आहे आणि आरएसएस बरोबर आरएसएस तर हे वैचारिक संस्थान आहे संस्था आहे. अशा पद्धतीचा आरएसएसचा व्यक्ती ज्या देशाची माहिती पाकिस्तानला देत असेल आपल्या दुश्मन देशाला देत असेल याच्यावर आरएसएसनीच खरं उत्तर दिलं पाहिजे. आणि मग काय म्हणतात आरएसएसवाले की आमचा काही त्याच्याशी संबंध नाही. जो आरएसएससाठी तिथं जाऊन भाषण करतो होता तो सांगतोय स्वतः कुरुळकर की माझी चौथी पिढी आहे आम्ही आरएसएसशी जुडलेला आहोत आणि आरएसएसकडून आता उत्तर येतं की त्याचा ना आमचा संबंधच नाही. म्हणजे काय नेमकं आरएसएसने याच्यावरचं सांगितलं पाहिजे आणि जे वास्तविक त्याचं सांगितलं पाहिजे ते सत्य बोलणारे लोक आहेत आरएसएसचे लोक तर सत्य त्यांनी मांडलं पाहिजे. पण अशा पद्धतीचे विध्वंस लोक देशाला बर्बाद करणारी व्यवस्था कुरुळकरच्या माध्यमातून जे निर्माण झाली देशातली माहिती पाकिस्तानला देण्याचं काम ते करत होते त्यावेळेस आरएसएसलाही माहिती नव्हतं का केंद्रातल्या सरकारला माहिती नव्हतं का हे सवाल आहेत. त्यामुळे त्याला उत्तर केंद्राच्या आणि आरएसएसनी केंद्राच्या सरकारने आरएसएसनी द्यावेत. एकूणच परिस्थिती बघितला आणि कर्नाटकचे निकाल लागल्याने तुम्हाला वाटतं ऑक्टोबरमध्ये राज्य सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेईल. मी मगाय सांगितलं काय वाटतं तुम्हाला अशी शक्यता वर्तवली जात आहे की कर्नाटक निवडणुकीनंतर आता राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही 24 मध्ये घेतली की आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगितली आम्ही एकदा नाही अनेकदा सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या. सरकारला विधानसभेतही आम्ही मागणी केली पण सरकार मुद्दाम वेळ काढत आहे कारण की आता बीजेपीला माहिती आहे की त्यांचं लोकांबद्दल लोकांचं त्यांच्याबद्दलचं आज जे काही मत आहे आणि जो काही वातावरण बीजेपीनं आम्हीच सगळं करू शकतो 56 इंचीच करू शकतो आता त्यांची 56 इंची लोकांना कळली म्हणून आता कर्नाटकाचं नाटक हे सगळीकडेच पसरलेलं आहे आता आणि बीजेपीला आता प्रत्येक ठिकाणी त्यांचा पानिपत व्हायला ठरलेला आहे आणि म्हणून निवडणुकीपासून पळत आहे. लोकशाहीला न मानणारी बीजेपी हे या स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक एक दीड दीड वर्ष तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करत नाही. ग्रामीण भागातली परिस्थिती वाईट आहे शहरातल्या भागातली परिस्थिती ग्रामीण भागात पिण्याचं पाणी नाही शहरात पिण्याचं पाणी नाही अवस्था झालेली आहे. आणि लोकशाहीला आम्ही लोकशाहीचे पायी कळत असं सांगणारं हे जे भाजप आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं खरं दर्शन होते आहे की अगर 25 वर्ष तुम्ही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नसाल तर हे दुर्दैव्य आहे महाराष्ट्र सारख्या पूर्वग्रामी राज्यात. आता त्यांच्या मनात काय हे कळायला कारण नाही ना. देशाच्या जनतेने भाजपला ओळखलं नव्हतं आता कळलं देशाच्या जनतेला की भाजप किती खोटारडा पक्ष आहे. आम्हाला आमचं तर स्वागतच आहे कारण की लोकशाहीच्या सिस्टीम मधल्या या निवडणुका झाल्याच पाहिजेत तर त्याला स्वागतच करावं लागेल. पण या ज्या निवडणुकांना उशीर होतो आहे त्याच्या मागचं कारण सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेलं म्हणून या सगळ्या निवडणुकांना उशीर होतो आहे. मला हे कळत नाहीये की ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न होता त्या आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी तातडीने निकाल काढायला सरकारने त्याच्यामध्ये भूमिका मांडली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबत आपण पाहतोय ते मराठा आरक्षणामध्ये त्यांचं कोटारी नाकारलं त्याचं त्याला सांगतात की त्यांनी जुन्या लोकांनीच करून ठेवलं. तर मग तुमचं सरकार आहे ना एक वर्षापासून ते काय राज्याची तिजोरी लुटायसाठी गेलात तुम्ही तिथं तुम्हीच घोषणा करत होता तुम्हीच बिल आणलं होतं विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचं ओबीसीच्या बद्दल तर तुम्हीच सांगितलं की 24 तासात मी निर्णय करतो मला द्या सत्ता तर 24 महिने झालेत. काल बावनकुळे म्हणाले की कर्नाटक विजयानंतर काँग्रेस जास्त अतिशयोक्तीपणा दाखवले कारण इतर राज्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये भाजपच नंबर होणार. ठीक आहे ना म्हणून त्यांना म्हणलंय आम्ही सांगितलं ना ते पुढे या आता नाही तर मग सरकार बरखास्त करा निवडणुकीच्या पुढे या म्हणजे मग अजून चालेल. समीर वानखेडेवर जी काही कारवाई सुरू आहे काल फडणवीसांना विचारलं असं त्यांनी म्हटलं की मला याबद्दल काही माहिती नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य करावं अशा पद्धतीचं की समीर वानखेडेवर जी काही चौकशी चालू आहे ती मला माहिती नाही हे खऱ्या अर्थानं बालिशपणाचं कृत्य आहे. त्याच्यामुळे गृहमंत्र्याला ही सगळी माहिती असली पाहिजे राज्यातल्या या सगळ्या घटनेला राज्यात काही बदमाश लोक असतील राज्यात चांगल्या लोकांवर कारवाई होत असेल तर निश्चितपणे गृह खात्याकडे ही माहिती असलीच पाहिजे.
आता गृहमंत्रीच म्हणतात की नाही आता ते ईडी आणि सीबीआय करत असतील तर आम्हाला माहिती नाही, पण हे राज्य सरकारला माहिती असते गृह खात्याकडे सगळ्या. महाविकास आघाडीचा फोपट मेला अशी असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. संजय राऊत त्यावर म्हणाले की शिंदे गटाचा पोपट नाही, मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. 16 आमदारांच्या पत्रिका संदर्भामध्ये काल जेव्हा विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांनी म्हणलं की मी नियमानुसार आणि संविधानानुसार जे काही आहे त्यानुसार मी कारवाई करीन, पण याला उशीर होऊ शकतो. तुमची काय मागणी आहे? तुम्ही म्हणता की लवकरात लवकर. नाही, आम्हाला अध्यक्षाचे अधिकार आहेत, पण माननीय सुप्रीम कोर्टाने विशेष करून मी तुम्हाला काही हे होईल तर त्याच्यात मी सांगतो की ज्यावेळेस हे तर अध्यक्ष नव्हतेच, नरहरी झिरवळ त्यावेळेस अध्यक्ष होते. नरहरी झिरवळनी जेव्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं त्यावेळेस यांचा वकील त्या ठिकाणी गेला आणि माननीय न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचं पालन आम्ही करू या पद्धतीचं विलिंगनेस त्यावेळेस विधानसभा अध्यक्षाच्या वतीनं केलं गेलं होतं. माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही आता त्याच्यातले निर्णय दिलेले आहेत त्याला माननीय विधानसभा अध्यक्षाला एक चाकोरी ठरवून दिलेली आहे, कारण की अध्यक्षांनीच त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की बा तुम्ही आदेश द्याल ते पालन आम्ही करू. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यातले काही चाकोरी तयार करून दिली, त्याच चाकोरीमध्ये अध्यक्षाला काम करावं लागेल, नाही तर अध्यक्षाला त्यांच्या चाकोरीत काम करायची गरजच नव्हती. मी त्या गोष्टीला मान्य करतो, पण जेव्हा अध्यक्षच त्या काळातले आणि त्याच्या निर्देशाच्या आधारावर झालेलं आहे त्याच्यामुळे 90 दिवसाच्या आत या प्रकरणाला निकाली काढावंच लागेल. आणि नाहीतर ते सुप्रीम कोर्ट आणि अध्यक्ष आहेत, त्यांच्या त्यांच्या अधिकार आहेत वेगळेवेगळे, त्याच्यावर आपण जास्त प्रतिक्रिया करायचं काही कारण नाही. 16 आमदार निलंबित होण्याची बातमी सरकार बचवली असं कोण सर? 16 आमदार अगर निलंबित भी होते हैं तो सरकार को कोई धोखा नहीं है. कौन बोलता है? मुझे क्या पता अजित पवार के मन में क्या है, मुझे क्या पता है, तो अजित पवार को पूछिए आप. नार्वेकर ने कहा है कि जो कार्रवाई होगी वो तो होगी पर उसको समय लग सकता है. तो वही मैं आपको आपको यही कहना चाहता हूं कि ये नार्वेकर जी बाद में अध्यक्ष बने, उसके पहले में नरहरी झिरवळ थे. जब ये प्रकरण सुप्रीम कोर्ट में आया और ये 5 बेंचों के सामने जब ये प्रकरण आया तब नरहरी झिरवळ के वकील सुप्रीम कोर्ट में पहुंचे, उन्होंने कहा कि जब सुप्रीम कोर्ट जो भी हमें आदेश देंगे उसका पालन हम करेंगे, उसके आधार पर जो भी सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिए हैं उसका पालन अब करना अपने को कंपलसरी हो चुका है. नहीं तो अध्यक्ष के पावर उनके दायरा अलग है, कोर्ट का दायरा अलग है, लेकिन अब हमने विलिंगनेस जब दिया था तो उसी के दायरे में हमको काम करना पड़ेगा, जो 30 दिन के अंदर में इसको डिसीजन देना पड़ेगा. और अध्यक्ष और माननीय सुप्रीम कोर्ट उनका मामला है, उसमें हम ज्यादा बात करना अच्छी बात. वो विरोधक म्हणतात की लवकर निर्णय घ्या या संदर्भामध्ये, सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव आणता या बाबतीत. आम्ही कुठे म्हटले? आम्ही सांगितलं की जे सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत त्याचाच आम्ही सांगतोय, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अध्यक्ष आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये आम्हाला जास्त बोलायचं नाही आहे. जे काही त्यामध्ये ठरलेलं होतं, जे त्यावेळेच्या अध्यक्षांनी जे काही माननीय सुप्रीम कोर्टाला अॅफिडेविट करून दिलेलं होतं त्याच्या आधारावर जे काही निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाचे आले त्याचं पालन त्यांना करावं लागणार आहे, नाहीतर अध्यक्षाचा दायरा वेगळा आहे, माननीय सुप्रीम कोर्टाचा आणि कोर्टाचा दायरा वेगळा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काही बोलायचा अधिकारच नव्हता, नाही बोललंच नाही पाहिजे. पण आज जे काही आज आपल्या समोर आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो आहे. समीर वानखेडे पर अभी जिस तरह से कार्रवाई हो रही है, पहले कहा जाता था कि बीजेपी उसको सपोर्ट कर रही है, लेकिन अभी उसी के ऊपर सीबीआई और कार्रवाई कर रही है. देखो, आपको परमवीर सिंह को भी फरार रखा गया था, परमवीर सिंह को कोई अटक भी नहीं की गई अभी तक, वाजे को बेल नहीं हो रही है, लेकिन परमवीर सिंह तो अब माफी का साक्षीदार बन गया, वो कोई गुनहगार ही नहीं डिसाइड हो रहा अभी, तो एकदम क्लीन चिट मिल गई उसको. कुछ आप उसके आईएएस आईपीएस अधिकारी आईआरएस अधिकारी का कैसा वापर बीजेपी कर रही है ये परमवीर सिंह के मैटर में हम सब लोग देख रहे हैं. इस तरह की राजनीति देश के इतिहास में पहली बार ऐसी हो रही है. आईआरएस आईपीएस आईएएस अधिकारी का कैसा दुरुपयोग किया जा रहा है, सत्ता के लालच में बीजेपी कैसा उपयोग करती है उसका अंदाज देख रहे हैं. ये समीर वानखेड़े का
खेल क्या है अब भविष्य में समझ में आएगा। आज उसके ऊपर की प्रतिक्रिया करना मेरे को अच्छा नहीं लगता, लेकिन समय के साथ वो करेंगे क्योंकि उस तो भी खेल है, उसमें दाल में तो काला जरूर है। चलो मेरे को भागने में कोई नहीं, इंडिविजुअल नहीं प्लीज। भंडारे जी उधर म्हणजे